त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी राज्यसभा दिली होती, टाइम्स ऑफ इंडियाला छापून आलं होतं तर दशरथ तुला राज्यसभा दिली, मी सांगितलं मला मागच्या दाराने जायचं नाही, मोठ्या बाबासाहेबांकडे गेली तर त्यांनी मला उमेदवारी द्यावी, ही जागा उद्धवजी गटाकडे गेली तर त्यांच्याकडे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क पूर्वीपासून होता, आचारसंहिता लागेपर्यंत उमेदवारी मागायची, लोक म्हणाले होय, अर्ज भरायला सुरुवात झाल्यावर हे काही ही जी वादळ आहे हे वादळ थांबणार नाही, एक लाईन देऊन टाकतो। एक पवार साहेबांची भेट घेण्याचं कारण सदीच्या भेट घेतलीच, कारण राज्याचं आणि देशाचं एक मोठं कौतुकाचं नातं मराठी माणसांचं देशामध्ये आहे आणि पवार साहेब म्हटलं तर शेतकऱ्यांच्या मनातला आत्मा आहे आणि एक जाण असणारं एक 50-55 वर्षाचं जाण महाराष्ट्राची खेड्यापाड्यातली ती शहराची आणि एक दिग्गज नेतृत्व बाळासाहेबांच्या नंतर हयातीनंतर नसेल ते माननीय शरद पवार साहेबांचं आहे आणि त्यांची भेट घेणं ही वडिलकीच्या नात्याने स्वाभाविक आहे। दुसरं महत्वाचं, ताकाला जाऊन गाडवे लपवायचं नाहीये, कारण 2004 ची निवडणूक देवीदास शेठ आणि मी लढत होतो, परंतु पवार साहेबांनी दशरथ पाटलावरती एक लाईनही शब्द निवडणुकीमध्ये घेतली नव्हती, त्यांच्या पक्षाचा उमेदवार त्यांना जिंकायचा होता तरी पण फक्त मतं मागितली पण दशरथ पाटलावर एक लाईन घेतलेली नाही। त्या दिवसापासून शरद पवार साहेब माझ्या मनामध्ये हृदयामध्ये कोरून गेलेलं एक देशाचं राज्याचं राजकीय मोठं नेतृत्व आहे आणि आज मी खास ठरून पवार साहेबांना मोठ्या भेटण्याचं कारण नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये 2004 मध्ये 2 जिल्ह्यांचा मतदारसंघ होता, नगर जिल्ह्याचा अकोला आणि संगमनेरचा पठार भाग म्हणजे 137 किलोमीटर आणि निफाड अकोला होता, सगळ्यात मोठा मतदारसंघ माझ्या कमी वयामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन मी निवडणूक लढवली होती, अवघ्या 7,000 मतामध्ये माझी निवडणूक गेली आणि त्या दिवसापासून मला त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी राज्यसभा दिली होती, टाइम्स ऑफ इंडियाला छापून आलं होतं तर दशरथ तुला राज्यसभा दिली, मी सांगितलं मला मागच्या दाराने जायचं नाही, मला लोकसभा मला लोकांमधून निवडायची आहे, निवडणूक लढवायची आहे आणि खास ते मी मनात ठेवून ही मोठ्या साहेबांची बाळासाहेबांची पवार साहेबांची जोडी राजकीय वेगळे मतं होते पण दोघांची मैत्री पक्की होती, त्याच मैत्रीचा धागा आज मनात ठेवून माननीय मोठ्या पवार साहेबांना मी सांगितलं साहेब नाशिक शहर आणि ग्रामीण प्रत्येक घरातला माणूस धंदेवाईक राजकारणी सोडून तो म्हणते दशरथ पाटील तुम्ही निवडणूक लढा, थांबू नका, 2026-27 चा कुंभमेळा येतोय, तुमची गरज आहे, कारण 2003 चा कुंभमेळा 66 कोटीचा आणि 2014-15 चा कुंभमेळा 2800 कोटीचा आणि त्यामुळे मी पवार साहेबांकडे ती सगळी मांडणी सांगितली, पवार साहेबांनी या बाबतीमध्ये काय म्हणाले सकारात्मक बोललेले आहे, या बाबतीत मी आणखी 4-5 दिवसांनी आपल्याशी मी बोलेल आणि हा प्रस्ताव ही जागा तुम्हाला जे म्हणायचंय की पवार साहेबांकडे नाही असं तुम्हाला म्हणायचंय त्याचंही मी उत्तर लगेच देतो, मी संजय राऊत यांना 3 जानेवारी सकाळी 10 वाजता सामना कार्यालयामध्ये 1.5 तास आम्ही बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलं का लोक म्हणताय नाशिकचे राजकारणी तर डायरेक्ट वरून प्रस्ताव देत असतात, म्हणून म्हटलं खालून दिलाय प्रस्ताव मी तुमच्या मार्फत संपर्क नेते म्हणून, मी ही जागा मोठ्या पवारसाहेबांकडे गेली तर त्यांनी मला उमेदवारी द्यावी, ही जागा उद्धवजी गटाकडे गेली तर त्यांच्याकडे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क पूर्वीपासून होता, तर 7,000 मतावून गेली, अनेक लोक ज्यावेळेस अशा निवडणुका हरतात कोणाला विधान परिषद देतात कोण राज्यसभा देतात मोठमोठ्या पदावर बसतात, माझ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना ताकदवान होती बलवान होती, त्याच्यानंतर 2019 मध्ये सिन्नरला आमदार नाहीये, इगतपूरला आमदार नाहीये, देवळालीला आमदार नाहीये, कोणी नाहीये, जो एक होता खासदार तो बी त्या ठिकाणी तो फकीर निघून गेला, त्यामुळे आज नाशिकमध्ये शिवसेना अडचणीत असताना मी त्यांच्या चलतीच्या काळात प्रस्ताव दिला नाही, संजय राऊतांकडे त्यांच्या पडत्या काळात मी प्रस्ताव दिलेला आहे, त्यामुळे तो प्रस्ताव ते देखील मंजूर करतील अशी माझी अपेक्षा आहे, म्हणून मी परवा संध्याकाळी मेळावा घेतला, नाशिक लोकसभा मतदारसंघातले सगळे लोक बोलवले, 1,012 लोक त्या दिवशी होते, तुम्हाला निमंत्रण होतं आणि त्यांनी सांगितलं जर कदाचित
एवढा चांगला उमेदवार, पारदर्शक, स्वच्छ प्रतिमा आणि महापालिका चालवल्यानंतर ती महापालिका पुन्हा एकदा लढत असताना लोकांच्या प्रश्नांसाठी तुमचा विचार होणार नसेल तर मतं आम्ही देणार आहे, तुमचा विचार आम्ही करू। त्यामुळे मी पहिला टप्पा इकडे दिलाय आणि मीही सांगितलं आचारसंहिता लागेपर्यंत उमेदवारी मागायची। लोक म्हणाले होय, अर्ज भरायला सुरुवात झाल्यावर हे काही ही जी वादळ आहे हे वादळ थांबणार नाही, एक लाईन देऊन टाकतो, आपल्याला काही प्रश्न असेल ते आपण विचारू शकतो। हे नाशिककरांच्या मनातलं वादळ आहे, त्यांनी जे वादळ उठवलेलं आहे, वादळ हे अग्निशामक दलानेही थांबत नाही, पाण्यानेही थांबत नाही, हवेनेही थांबत नाही, त्याला इंद्रदेवच थांबवतो। तुम्ही पवारांनी माझ्यावर एकही शब्द बोललेले नाही, मात्र 2014 पराभवानंतर एक मराठी माणूस म्हणून तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील होणं गरजेचं होतं, मात्र तुम्ही काँग्रेस का निवडली त्यावेळेस? नाही, मी पुन्हा ऐकवतो, 2006 मध्ये माझा कोरा फॅक्स शिवालयातून आला, आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले हा कोरा फॅक्स पाठवला कोणी, आणि त्यावेळेस तुमचे पत्रकार नाशिक रोडच्या देवरे हॉस्पिटलमध्ये मी मोठ्या साहेबांचे काका महाराज हे मोदरी घाटात आजे त्यांचा आश्रम आहे, त्यांना अपघात झाल्यावर मला म्हणाले पाहू नये, मी 1:30 पाहिले आणि खाली उतरत होतो, पत्रकार म्हणाले तुम्हाला काढलं शिवसेनेमधून, म्हणलं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्यावरती कोण आहे मला पक्षातून कोऱ्या फॅक्सने काढणारा, त्यामुळे मी कोणत्याही पक्षात गेलो नव्हतो, मला काँग्रेसने निमंत्रण दिलं 2007, परंतु मी त्या ठिकाणी त्यांचं ऐकलं, कामही केलं, परंतु मधल्या काळात लग्न कार्य मुलांचे होते, प्रेम माझ्याबरोबर आहे, दोन मुलांचं लग्न कार्य होतं ते मी मार्गी लावलं, आता मी मोकळा झालेलो आहे, आता मला काळजी नाहीये, त्यामुळे आता पुन्हा नाशिकच्या लोकांना मी सांभाळतच होतो, पुन्हा एकदा सांभाळल्यात मला काय अडचण नाहीये, मराठीत म्हणत्या मोकळा, पुढे तुम्ही ठरवा काय म्हणतात त्याला, चुकीच्या राजकीय लोकांसाठी मोकळा सांड।